ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. त्यामध्ये निवडून येतात. विधिमंडळ हे महाराष्ट्राचं, राज्याचं सर्वोच्च पवित्र असं सभागृह आहे, आणि त्याच सभागृहाला चोर मंडळ म्हणतं याचा खुलासा त्यांच्यासोबत त्यांचे वावा करणारे जे लोक आहेत त्यांनी आता खरं तर केला पाहिजे. एनसीपीनं, काँग्रेसनं, महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की विधिमंडळाला त्यांनी जे चोर मंडळ म्हटलंय हे योग्य आहे की अयोग्य आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची बाब आहे की ज्या विधिमंडळाच्या 42 लोकांनी म्हणजे 41 लोकांनी त्यांना राज्यसभेमध्ये पाठवलं, त्यांना ते गद्दार म्हणताय. त्यांना जर ती गद्दारी करायची असती तर ती गद्दारी करून त्यांना आम्ही राज्यसभेमध्ये जायला दिलं नसतं. त्यांना इथंच मुंबईमध्ये कायमस्वरूपी प्रेस कॉन्फरन्स घेत ठेवलं असतं. त्याच्यामुळे गद्दारी जर करायची असती किंवा पक्षाचा व्हीप लावायचा असता किंवा पक्षाबरोबर अजून कशा पद्धतीनं जर वागायचं असतं तर खासदार संजय राऊत हे राज्यसभेवर गेले नसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आजचा जो पत्रकार परिषदेचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्हाला शिव्या घालणं हे आम्ही समजू शकतो, पण आम्ही ते आता 6 महिने बघतोय. एखादी सत्ता गेली, स्वतःची दुकानं बंद झाली की कशी चिडचिड होते हे 6 महिने महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आम्ही शिव्या सहन करतोय, आम्हाला कोणतरी गद्दार म्हणतोय, आम्हाला कोणतरी मुख्यमंत्री चोर म्हणताय, ह्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतोय. परंतु आजची स्टेटमेंट ही अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला कमीपणा देणारी आहे, लाजवणारी आहे आणि लोकशाहीची थट्टा करणारी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा पूर्ण विधिमंडळाच्या आमच्या सहकाऱ्यांच्या तर्फे मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. संजय राऊत हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फेमस आहे. आज जे त्यांनी विधान केलेलं आहे कदाचित त्याला त्याची कल्पना नसेल की गेली 2.5 वर्ष याच विधिमंडळाचं नेतृत्व पक्षाचे नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब करत होते. आणि एक सर्वांना जर चोर म्हणत असेल तर याचा अर्थ त्यांनी उद्धव साहेबांना डायरेक्ट चोर म्हणलेलं आहे असं माझं मत आहे. आणि आताही विधानसभेमध्ये जे काही ते म्हणतात ते 15 सदस्य जे बसलेले आहेत त्यापैकी आदित्य ठाकरे साहेब सुद्धा त्यात हा समावेश आहे. आणि मग आदित्य ठाकरेला चोर म्हणणार याचा अर्थ असा होतो की याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे. आणि आम्ही वारंवार बोलत आलेलो आहे की हा या मानसिक संतुलन बिघडलेला व्यक्ती असे वादग्रस्त वक्तव्य करत असतो आणि म्हणून याला एका उपचाराची गरज आहे. त्याची जी काही आता बेल झालेली आहे जी बेल पत्राचाळीमध्ये ज्यांनी ती चोरी केलेली आहे त्या चोराची बेल आता झालेली आहे, परंतु त्याच्या विरोधात सुद्धा ईडी हायकोर्टात गेलेली आहे. आम्ही सुद्धा असा प्रयत्न करू, आम्ही कोर्टाला विनंती करायचा प्रयत्न करणार आहोत, कारण की असे वक्तव्य देऊन दरवेळेला महाराष्ट्रामध्ये वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा गोंधळ निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतो हा समाजाला घातक आहे. म्हणून त्याच्यावर सुद्धा आता त्याची बेल रद्द होऊन त्याची रवानगी कोठडीत केली पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी राहणार आहे.